जुलै महिन्यात भारताला फायझरची लस मिळणार आहे. कोवॅक्सिन कोविशिल्डची उत्पादन क्षमता त्यामुळे वाढणार आहे. सप्टेंबरपर्यंत दरमहा 10 ते 11 कोटी लसींचं उत्पादन होणार आहे. नीती आयोगाचे डॉक्टर व्ही के पॉल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मॉडर्नासह अन्य लस कंपन्यांशी देखील चर्चा सुरू असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. जुलै महिन्यात अमेरिकेतील फायझर या कंपनीची कोरोनावरची लस मिळणार आहे. कोवॅक्सिन कोविशिल्डची उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे. सप्टेंबरपर्यंत दरमहा 10 ते 11 कोटी लसींचं उत्पादन होईल अशी केंद्र सरकारची माहिती आहे. जुलै महिन्यात फायझरची लस मिळणार आहे. फायझरच्या लसीकडे सर्वांचं लक्ष. फायझर कंपनी आणि केंद्र सरकार याच्यामध्ये काही दिवसांपासून बोलणी सुरू आहे, संवाद सुरू आहेत. काही फायझर कंपनीच्या अटी आहेत त्यावरून घोडं अडलं होतं, मात्र आता ही जुलै महिन्यात भारताला फायझरची लस मिळू शकेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे पुढच्या 2 दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र सरसकट लॉकडाऊन उठवण्यात येणार नाही, टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन पूर्णपणे उठवणं हा विषय होणार नाहीये. एवढाच विषय चर्चा झाली की लॉकडाऊन आहे तो वाढवायचा आहे, फक्त त्याच्यामध्ये शिथिलता निश्चित प्रकारे द्यायची आहे. तर ती शिथिलतेची जी बारकावे आहेत ते बारकावे ह्या 2 दिवसामध्ये निश्चित करण्यात येतील. टास्क फोर्सशी चर्चा करून आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या टास्क फोर्सशी आम्ही सगळ्यांनी चर्चा करून त्याबाबतचे योग्य तो जे मी जे सांगितलं की डिटेलिंग रिलीज जे काही करायचं असेल किंवा रेस्ट्रिक्शन्स कमी जे करायचे असतील त्याच्या बाबतीतले जी डिटेलिंग आहे ती टास्क फोर्स माननीय मुख्यमंत्री आणि स्वास्थ्य विभागाची चर्चा करून ठरवलं जाईल. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. आरोग्य यंत्रणाही हतबल झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी तसंच तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे सातारा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दोघांच्या उपस्थितीत उद्या आढावा बैठक होणार आहे. साताऱ्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये सफाई कर्मचारी आणि वॉर्ड बॉईजनी अचानक आंदोलन केलं. यावेळी सेंटर व्यवस्थापन आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. वादात एका गाडीवर दगडफेकही करण्यात आली. रात्री अचानक 45 कामगारांनी काम बंद आंदोलन केलं होतं. 2 महिन्यांपासून या कामगारांचा पगार दिलेला नाही. तातडीनं हा पगार दिला नाही तर कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सातारा जिल्ह्यातील दहिवळी इथल्या शासकीय वसतीगृहातील कोविड सेंटरला मदत मिळाली आहे. शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं 15 ऑक्सिजन बेड आणि 3 साधे बेड त्यासोबत ऑक्सिजन पुरवणारी सगळी यंत्रणा मदत म्हणून दिलेली आहे. त्याचबरोबर कोविड रुग्णांची ने आण करण्यासाठी 2 रुग्णवाहिका देखील शासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.